सुखा सुखा संघसामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांति दूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी अनाथपिंडक बुद्ध विहारामध्ये बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीच्या निमित्ताने धम्मदिष्ठेच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या निमित्ताने उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी स्थवीर, मुख्य संचालक दि ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल, ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली, असे पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी स्थवीर, मुख्य संचालक सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल पूजनीय भिक्खू सोन, पूजनीय भिक्खू रत्नसागरजी आदी सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, अपना सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करून आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदिशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने तीन रत्नांच्या प्रती श्रद्धाभाव उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदिशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच वेळापासून आपण इथे बसला आहात, अत्यंत सुंदर चक्रवर्ती सम्राट अशोकांच्या जीवन कार्यावरती पण त्यांनी धम्मदेशना दिली। वेळेची तशी मर्यादा आहे आणि त्यामुळे अधिक काही बोलणार नाही, एक 10-15 मिनिटांपर्यंत छोटे काही उपदेश तुम्हा सर्वांना देण्याचा प्रयत्न करतो। तथागतांचा धम्म मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी, मानवी मनाला निर्मळ करण्यासाठी तथागतांचा धम्म आहे। ज्याप्रमाणे बऱ्यापैकी पांढरे शुभ्र वस्त्र आपण परिधान केले, पांढरे शुभ्र वस्त्र परिधान केल्यानंतर मनाला जी प्रसन्नता लाभते, अन्य वस्त्र परिधान केल्यानंतर
सुद्धा मनाला प्रसन्नता लाभतेच, परंतु पांढरे वस्त्र परिधान केल्यानंतर अधिक मनाला प्रसन्नता लाभत असते, कारण त्याची ती विशेषता आहे. अगदी त्या प्रसन्नतेला धारण करण्यासाठी आपल्याला तथागतांच्या श्रेष्ठ अशा तत्वज्ञानाला सुद्धा धारण करावं लागेल. बाह्य परिशुद्धता अत्यंत महत्वपूर्णच आहे, परंतु बाह्य शुद्धतेपेक्षा सुद्धा आंतरिक शुद्धता, मानसिक शुद्धता आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. तथागतांचा धम्म मानवी मन आणि मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी भगवंताचा उपदेश आहे. 84,000 उपदेश भगवंताने आपल्या धम्मामध्ये सांगितलेले आहे. त्या 84,000 उपदेशांचा सार भगवंताच्या प्रत्येक वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्या संपूर्ण वचनाचा सार जर कोणता असेल तर मानवी मनाला परिशुद्ध करणे, शरीराला परिशुद्ध करणे आणि आपल्या वाणीला परिशुद्ध करणे. काया, वाचा आणि मन या तीन अवस्था परिशुद्ध करणे, निर्मळ करणे हा भगवंताच्या धम्माचा मुख्य असा उद्देश आहे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व, प्रत्येक मनुष्य ज्या ज्या मनुष्याला असं वाटतं की माझं जीवन मी अत्यंत सुखपूर्वक जगलं पाहिजे, तर त्या मनुष्याने आपल्या जीवनाचे काही सिद्धांत, काही तत्व पाळले पाहिजे. काही सिद्धांत, काही तत्व जर आपण आपल्या जीवनाचे पाळत असेल तर खऱ्या अर्थाने तथागतांच्या श्रेष्ठ धम्माला आपण समजून घेत असतो. बाबासाहेबांच्या महत्प्रयासामुळे, महत्परिश्रमामुळे, कष्टामुळे, त्यागामुळे हा तथागतांचा पवित्र सद्धम्म आपल्याला प्राप्त झालेला आहे. 2 दिवसापूर्वी अत्यंत थाटामाटाने संपूर्ण महाराष्ट्रभर, नव्हे तर संपूर्ण भारतभर, नव्हे तर संपूर्ण जगामध्ये बोधिसत्व गुणोपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न झालेली आहे अत्यंत उत्साहपूर्वक. कारण बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व, बाबासाहेबांचं कार्य, बाबासाहेबांचा त्याग अत्यंत महान असा आहे. या भारत देशासाठी बाबासाहेबांनी जे कार्य केलं ते कार्यसुद्धा महान आहे. आणि त्यामुळे दरवर्षी बाबासाहेबांची जयंती आपण संपन्न करत असतो, परंतु केवळ जयंती संपन्न केली म्हणजे बाबासाहेबांच्या कार्याचा गुणगौरव होतो असं आपल्याला वाटतं का? किंवा जयंती संपन्न केल्यानंतर डीजेवरती नाचणे, केवळ नाचणे म्हणजे बाबासाहेबांची जयंती संपन्न केली असं होते का? होत नाही. उत्साह तर केलाच पाहिजे, आनंद तर केलाच पाहिजे, परंतु बाबासाहेब असं म्हणतात की मी सांगितलेल्या कार्यापैकी, म्हणजे अनेक कार्य बाबासाहेबांनी सांगितले, त्या कार्यापैकी एक कार्य जरी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये केलं तर तुमच्या जीवनाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. तसे अनेक कार्य बाबासाहेबांनी आपल्याला सांगितले. कारण बाबासाहेब असं म्हणतात की मला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा
जगदीप बाबासाहेबांचा जर तुम्ही फोटोग्राफी जर बघितली असेल तर त्या फोटोग्राफीमध्ये बाबासाहेबांचा एकदा जन्मदिवस कार्यकर्त्यांनी साजरा केला होता, तर तेव्हा बाबासाहेब म्हणतात की माझा स्वतःचा जन्मदिवस साजरे करणे, वाढदिवस साजरे, वाढदिवसाचं निमित्तच आहे बघा, म्हणजे मेश्रामताईच्या खरं तर निमित्ताने वाढदिवसाच्या ही धम्मदिष्ठेचा कार्यक्रम म्हणजे ठेवलेला आहे. निमित्त वाढदिवसाचा आहे, केक कापणे, उत्साह करणे, आनंद करणे हे तर एक चांगलीच गोष्ट आहे, तो विषय नाही आहे, परंतु त्या निमित्ताने भिक्खू संघाच्या धम्मदेशना व्हाव्या, त्यानिमित्ताने बुद्धांचा अनमोल संदेश आपल्याला ऐकायला मिळावा या उद्देशाने भिक्खू संघाला मेश्राम परिवाराने आज निमंत्रित केलं. बाबासाहेबांचं उदाहरण मी सांगत होतो की बाबासाहेब असं म्हणतात की माझा जन्म उत्सव साजरा करणे मला आवडत नाही, मी सांगितलेलं कार्य, मी सांगितलेलं काम जर तुम्ही केलं तर नक्कीच तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्या समोर त्याला जोड देऊन बाबासाहेब असं म्हणतात, या जगामध्ये जर जयंती कोणाची संपन्न करायची असेल, ज्यांचा जन्मदिवस कोणाचा संपन्न करायचा असेल, तर तथागत सम्यक संबुद्धांची जयंती तुम्ही साजरी करू शकता, ज्याला वैशाख पौर्णिमा आपण असं म्हणत असतो. कारण बाबासाहेब म्हणतात की बुद्ध या जगामध्ये एकमेव असे महामानव आहेत ज्यांनी मनुष्य आणि मनुष्याच्या मनाचा विकास कसा होईल, उद्धार कसा होईल, त्याची उन्नती कशी होईल या संदर्भामध्ये भगवंताने मानवी मनाचा शोध लावला आणि मानवी मनाच्या मनामध्ये असणारे जे काही विकार आहे या विकाराला कशा प्रकारचे नष्ट करावं, नाहीस करावं यासाठी भगवंताने उपदेश दिले आहे. आणि त्यामुळे बाबासाहेबांचे महान आणि असीम आपल्यावरती उपकार आहे, ज्या उपकाराची आपण कधीही परतफेड करू शकत नाही. आपलं संपूर्ण जीवन बाबासाहेबांच्या धम्म चळवळीसाठी, बाबासाहेबांच्या कार्यासाठी, बाबासाहेबांचा धम्म रथ गतिमान करण्यासाठी आपलं संपूर्ण जीवन जरी आपण समर्पित केलं तरी सुद्धा एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. का करू शकत नाही? कारण या समाजाला कधी काळी खाण्यासाठी अन्न सुद्धा नव्हतं, कधी काळी चांगल्या प्रकारचं वस्त्र घालण्यासाठी नव्हतं, कधी काळी राहण्यासाठी घर नव्हतं. आज बघा एवढ्या संपूर्ण सुखसुविधा आपल्याला जर प्राप्त झाल्या असतील तर बाबासाहेबांच्या महान आणि असीम त्यागामुळे. आणि त्यामुळे मी बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी काय करू शकतो, माझं नैतिक कर्तव्य काय, माझं नैतिक कर्तव्य प्रत्येक मनुष्याने स्वतःचं चिंतन मनन केलं पाहिजे. जयंती संपन्न करत असताना, बाबासाहेबांचा गौरव करत असताना आपण सातत्याने संकल्प केले पाहिजे. जयंती केवळ नाचणे, गाणे, मौजमजा करणे एवढ्यापुरतं मर्यादित न राहता येणाऱ्या काळामध्ये उत्पन्न होणारे जे काही धोके आहे, येणाऱ्या काळामध्ये आपल्यावरती येणारे जे काही संकट आहे, या सर्व प्रकारच्या संकटाला जाणून समजून घेऊन आपण जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, जागृतीचा विस्तव हा कधीही थंड नाही झाला पाहिजे, शांत नाही झाला पाहिजे, जागृती ही सतत असली पाहिजे. आणि त्यामुळे आपल्याला जर जागृत ठेवायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचारांना, बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बांधवांनो, महत प्रयासाने बाबासाहेबांनी हा भगवंताचा धम्म आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे धम्माचं अनुसरण आपण प्रॅक्टिकली स्वरूपामध्ये धम्म आचरण, धम्म अनुसरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सातत्याने धम्माला समजून घेणे, त्यानुसार जीवन जगणे आपल्या जीवनातील एक महान आणि असीम असं कुशल कर्म आहे, पुण्यकर्म आहे. आणि त्यामुळे मनाला परिशुद्ध करणे, मनाला निर्मळ करणे
बाबासाहेबांना समजून घेणे हे आपल्या जीवनातील महान आणि असीम असं कार्य आहे. स्वतः जर आपण परिशुद्ध असेल, स्वतः आपलं मन परिशुद्ध असेल, स्वतः आपण चांगल्या प्रकारचं जर जीवन जगत असेल, तर तशा प्रकारचे संस्कार सुद्धा आपण आपल्या परिवारावरती देऊ शकतो, आपल्या मुलाबाळांवरती तशा प्रकार संस्कार आपण देऊ शकतो. कारण संस्काराने संस्कारेन संस्कृती असं म्हटलेलं आहे. संस्कृती जर तुम्हाला टिकवायची असेल, संस्कृतीला जर तुम्हाला समोर न्यायचं असेल, तर तुमच्या मुलाबाळांवरती खूप चांगल्या प्रकारे धम्माचे संस्कार तुम्ही देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर धम्माचे संस्कार आपण आपल्या मुलांवरती देत असेल, तर नक्कीच आपली येणारी जी भावी पिढी आहे, त्या भावी पिढीला आपण खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करू शकतो, किंवा भावी पिढीला आपण चांगल्या प्रकारचं घडू शकतो. आणि त्यामुळे सातत्याने धम्माला आपण समजून घेतलं पाहिजे. विशेष रूपाने मी नेहमी सांगत असतो की दोन गोष्टी आपण केल्या पाहिजे. प्रत्येक बांधवाने आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टी केल्या पाहिजे. एक तर आपल्या मुलांना खूप चांगल्या प्रकारचं आपण शिक्षण दिलं पाहिजे. एक गोष्ट आपण प्रामुख्याने केली पाहिजे. दुसरी गोष्ट आपल्या मुलांना धम्माचे आपण संस्कार दिले पाहिजे. या दोन गोष्टी ज्या मनुष्याकडे असतील, तर त्या मनुष्याच्या जीवनाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपण एज्युकेशन दिलं असेल, आपण शिकलो असेल, आपण ज्ञानी बनलो असेल, आपण प्रज्ञावान बनलो असेल, पण प्रज्ञावान व्यक्तीकडे जर समजून घ्या सील नसेल, सदाचार नसेल, नीतिमत्ता नसेल, तर बाबासाहेब म्हणतात की तो व्यक्ती समाजाला सुद्धा फसू शकतो, इतरांना सुद्धा तो फसू शकतो. कारण सदाचार, नीतिमत्ता, सद्गुण त्या मनुष्याकडे नाही आहे. आणि त्यामुळे मुलांना तर खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलंच पाहिजे, परंतु त्याच्या सोबत सोबत धम्माचे संस्कार सुद्धा आपण त्यांना दिले पाहिजे. कारण शिक्षण आपली भौतिक उन्नती करत असते. आपण चांगल्या प्रकारचं शिक्षण जर धारण केलं, ग्रहण केलं, तर भौतिक उन्नती आपली होते. आणि संस्कार, धम्माचे संस्कार जर आपण आपल्या मुलांना दिले, तर आध्यात्मिक उन्नती आपली होत असते. आणि त्यामुळे आध्यात्मिक उन्नती आणि भौतिक उन्नती या दोन्ही प्रकारच्या गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये सातत्याने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण ह्या दोन गोष्टी जर आपल्याकडे असतील, धम्म आपल्याकडे असेल, शिक्षण आपल्याकडे असेल, म्हणजे सर्वांगीण उन्नतीचा पाया, बाबासाहेब म्हणतात की सर्वांगीण उन्नतीचा पाया जर तुमचा कोणता असेल, तर ते म्हणजे शिक्षण आहे, एज्युकेशन आहे. हाय क्वालिटीचं शिक्षण घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. उच्च दर्जाचं शिक्षण आपण घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात, एज्युकेशन इज द सुप्रीम पॉवर. जर मनुष्याला ही पॉवर, शिक्षणाची पॉवर जर प्राप्त करायची असेल, तर खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण आपण ग्रहण केलं पाहिजे. एक वेळचं आता तर ती परिस्थिती नाही आहे. बाबासाहेब असं म्हणतात की एक वेळ तुम्ही पोटाला मारलं पाहिजे, परंतु खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे. आणि त्यामुळे आपण आपल्या मुलाबाळांवरती खूप चांगल्या प्रकारे धम्माचे संस्कार सुद्धा टाकावे, आणि त्यांना खूप चांगल्या प्रकारचं शिक्षण सुद्धा द्यावं. आणि येणाऱ्या काळामध्ये उत्पन्न होणारे जे काही धोके आहेत, येणाऱ्या काळामध्ये उत्पन्न होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, त्या समस्येला सुद्धा आपण योग्य प्रकारे जाणावं, समजून घ्यावं. धम्म कशा प्रकारे आपल्यामध्ये रुजेल, धम्माचं बीज आपल्यामध्ये कशा प्रकारचं रुजेल, याचं सातत्याने चिंतन मनन आपण करण्याचा प्रयत्न करावा. आज या मंगलमय प्रसंगी, कारण वेळ तसा भरपूर झालेला आहे, त्यामुळे अधिक काही बोलणार नाही. अनाथपिंडक बुद्ध विहारामध्ये अनाथपिंडकाचं नाव आपण आपल्या विहाराला दिलं. अनाथपिंडकाचं नाव आहे, पण अनाथपिंडकाच्या कार्यासारखं काही विहार दिसत नाही, है की नाही? अनाथपिंडकाचं नाव कोण होते? अनाथपिंडक ज्यांनी जेतवन दान दिलं. अनाथपिंडकाने जेतवन विहार, कोण कोण गेलं जेतवनाला? बुद्ध गयच्या टोळला कोण कोण गेलं तुमच्या म्हणलं? हात तर काहीच वर होत नाही, चार पाच हात झाले वर फक्त. अच्छा, म्हणजे तुम्ही गेलेच नाही? अरे अरे, बघा काय अवस्था आहे तुमची. जे तुमचं विहाराचं नाव आहे अनाथपिंडक, आणि अनाथपिंडकात जेतवन पाहायला गेले नाही तुम्ही?
कॉन्फिडन्स नाही आहे, अनाथ पिंड ज्यांनी भगवंताला 54 करोड रुपये खर्च करून जेतवन विहार निर्माण करून दिलं, सुदत्त त्यांचं नाव असते. अनाथ पिंडक, अनाथाला पिंड देणे म्हणजे अनाथाला दान देणे, पिंड म्हणजे दान. सातत्याने दान पुण्य तो करत असल्यामुळे अनाथ पिंडक हे नाव संपूर्ण लोकांच्या ओठावरती होत. तो अनाथ पिंडकाचा आदर्श आपल्या समोर आपण ठेवला पाहिजे आणि नावाप्रमाणे आपण सुद्धा खूप चांगल्या प्रकारे विहाराचं डेव्हलपमेंट केलं पाहिजे. विहार अत्यंत सुंदर असावं, छोटं जरी असेल किंवा मोठं जरी असेल परंतु विहाराचा परिसर अत्यंत सुंदर असावा, विहाराचा परिसर अत्यंत मनमोहक असावा. विहारामध्ये आल्यानंतर किमान 5 मिनिटं 10 मिनिटं अर्धा तास विहारामधून बाहेर आपल्याला जाऊ वाटणार नाही अशा प्रकारचं आपलं विहार आपण निर्माण केलं पाहिजे. केवळ विहारच नाही तर विहाराच्या सोबत सोबत आपण वाचनालय सुद्धा स्थापन केलं पाहिजे. आपल्या मुलांना अभ्यास करण्यासाठी, आपल्या मुलांना बसण्यासाठी पुस्तकालय सुद्धा विहारामध्ये असलं पाहिजे. आम्ही जिथे औरंगाबादला राहतो तिथे 1800 स्क्वेअर फूटमध्ये आम्ही लायब्ररीचं काम केलं आहे, म्हणजे अत्यंत विशाल असे लायब्ररी आहे. आता या जयंतीला आम्हाला उद्घाटन करायचं होतं परंतु काही कारणास्तव ते राहिलं. आमचा संकल्प आहे की त्या लायब्ररीमध्ये किमान 84,000 बुक पुस्तके त्या लायब्ररीमध्ये संग्रहित करावे अशा प्रकारचा आमचा मानस आहे, आमचा संकल्प आहे. पूजनीय भिक्खू एन धर्मानंदजी आणि आम्ही तिथे राहतो. म्हणजे मला सांगायचं हे आहे की जिथे जिथे विहार आहे, विहार सुंदर असावं, मोठं असावं, विशाल असावं, त्या विहारासोबत सोबत बुद्धांचं रूप असावं, बाबासाहेबांचं रूप असावं आणि सुंदर एक लायब्ररी सुद्धा असावी. कारण जोपर्यंत आपण वाचणार नाही, जोपर्यंत आपण वाचन करणार नाही तोपर्यंत आपला विकास होणार नाही, आपल्या बुद्धिमत्तेचा विकास होणार नाही आणि त्यामुळे आपण सातत्याने या चांगल्या गोष्टींचा स्वीकार केला पाहिजे आणि आपल्यामध्ये संकल्प करून तो संकल्प पूर्णत्वास नेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी आपण अत्यंत सुंदर अशा या कार्यक्रमाचं आयोजन केलं, ज्यांच्या निमित्ताने मेश्राम परिवाराच्या प्रतिसुद्धा मी अनंत अनंत मंगलकामना करतो. आपण सर्वांनी या कार्यासाठी जे काही दान पुण्य केलं, जे काही मदत केली, फुलनाई पुलाची पाकळी आपण सर्व काही सहकार्य केलं, या सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना, मंगल मैत्री भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या प्रती, तुम्हा सर्वांना तुमचे संकल्प पूर्णत्वात जाओ अशा प्रकारचे मंगलमय आणि उदात्त भावना व्यक्त करून वेळेच्या अभावी ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभ.